ग्रामसभेच्या माध्यमातून तालुक्यातील जनतेला आपल्या आपल्या गावच्या रखडलेल्या समस्या मांडण्याची संधी मिळते. लोकप्रतिनिधी आणि सर्वच शासकीय विभागाचे प्रमुख अधिकारी यांच्या उपस्थितीत वर्षातून एकदा आमसभा घेतली जावी असे संकेत आहेत. विविध शासकीय योजना अथवा विविध शासकीय कार्यालयाशी संबंधित सामान्य जनतेचे प्रश्न, जनतेच्या तक्रारी याचा उहापोह आमसभेच्या माध्यमातून केला जातो आणि अनेक प्रश्न जागेवरच निकाली काढले जाऊ शकतात. कुठला अधिकारी कर्मचारी वारंवार हेलपाटे मारूनही सामान्य जनतेची दखल घेत नसेल तर या आमसभेच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी जाब विचारू शकतात, कार्यवाहीच्या सूचना देऊ शकतात. मात्र गेल्या अनेक वर्षापासून पंढरपूर तालुक्याची आमसभाच झालेली नाही. 2009 नंतर केवळ एक किंवा दोन वेळा आमसभा झाली अशी नाराजीही नुकतीच माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केली होती. पंढरपूर तालुक्यास मतदार संघ विभाजनामुळे विधानसभेचे 4 आमदार लाभले आहेत, मात्र अद्याप कोणीही आमसभेची मागणी केलेली नाही. सांगोला तालुक्याची आमसभा नुकतीच पार पडली. आता पंढरपूर तालुक्याची आमसभा तातडीने आयोजित करावी अशी मागणी होताना दिसून येत आहे. मी महावीर देशमुख, शिवसेना पंढरपूर तालुका प्रमुख. पंढरपूर तालुक्याची आमसभा गेली 10-11 वर्षामध्ये 2-3 वेळा झालेली आहे, पण गेल्या 2 वर्षामध्ये कोरोना काळ असल्यामुळे आपण सर्व जनता समजून घेतली. परंतु आमसभेमुळे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळतो, सर्व अधिकारी कर्मचारी असतात. या पंढरपूर तालुक्याचा तालुका विभागल्यामुळे 4 आमदारांचे या बैठकीला आमसभेला आमदार उपस्थित राहू शकतात, तर ही आमसभा होणं अतिशय गरजेचे आहे. मी एवढीच विनंती करतो आहे की पंढरपूर तालुक्याची आमसभा ही तातडीने घेण्यात यावी आणि पंढरपूर तालुक्यातील जे अडीअडचणी असतील, शेतकऱ्यांच्या काय अडचणी असतील, नागरिकांच्या अडचणी असतील, त्या आमसभेद्वारे सुटल्या जातात. त्यासाठी पंढरपूर तालुक्याची आमसभा आणि त्या आमसभेला सर्व आमदार उपस्थित असल्यामुळे पंढरपूर तालुक्याची आमसभा होणं अतिशय गरजेचं आहे. गेल्या 30 तारखेला कालच्या शाजीबापू पाटील शिवसेनेचे आमदार यांनी सांगोल्याची आमसभा घेतली. आसपासच्या तालुक्यामध्ये आमसभा चालू झालेल्या आहेत, तर पंढरपूर तालुक्यामध्ये आमसभा तातडीने घेण्यात यावी अशी मी शिवसेना पंढरपूर तालुक्या वतीने मागणी करत आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.